मिरजेत हिसडा मारून महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे चोरट्यांवरती गुन्हा दाखल पंढरपूर रोड शिवनेरी वसाहत माऊली हॉलजवळ सकाळी ही घटना घडली घराजवळ नीता नामदेव कांबळे वैवर्ष सत्तेचाळीस या घराबाहेर रस्त्यावर चालण्याचा व्यायाम करत होत्या एका दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणाने त्यांच्या जवळून दोन वेळा फेरफटका मारला कोणाच्या घराचा तरी शोध घेत असतील असे म्हणून नीता कांबळे यांनी आपला व्यायाम सुरू ठेवला नीता कांबळे यांच्या मागून त्या तरुणाने येऊन गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राला हिसडा मारून मोटरसायकलवर बसून पलायन केले या दरम्यान गळ्याला हिसडा बसल्याने गीता कांबळे या रस्त्यावर पडल्या आरडाओरड करताना तरुणाने त्याचे तोंड दाबण्याचा प्रयत्नही केला चोरटा पळून गेल्यानंतर आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे नागरिक गोळा झाले होते या ठिकाणी मिरज शहर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात चोरट्याचा शोध घेतला या, या ठिकाणी दुचाकी वाहनावरून चोरटा फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय दीड तोळ्याचे सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले मिरज शहर पोलीस ठाण्यात गीता कांबळे यांनी तक्रार दिली असून हो अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज